तर गाईज मला आता सलाईन लावलेली आहे, हे बघा 11:30 वाजलेत, मी आता आली आहे दवाखान्यातून, बिचारा। तर मी आता अंड्याचा रस्सा करायला घेतलेला आहे, ते दाखवते तुम्हाला। गुड मॉर्निंग। तर आज 3 फेब्रुवारी आणि माझी सकाळ आता होती, थोडा उशीर झालेला आहे, पण मी आता चहा वगैरे घेत नाही, डायरेक्ट जेवण घेते। तर पहिला जेवण करण्यासाठी जेवणसुद्धा खूप उशीर होईल, आता काय करायला घेतलं तर, म्हणून आज फक्त एक फ्राईड करेन, नाहीतर भुर्जी करेन। सूरज कदाचित आज जेवला तरच जेवणार आहे घरी। तर चला नंतर भेटू, बाय। तर मी आता अंड्याचा रस्सा करायला घेतलेला आहे, ते दाखवते तुम्हाला। अरे बघा, थोडासा आपला कांदा शिजलेला आहे, आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊयात। यानंतर खरं तर टोमॅटो टाकायचं असतं, पण सध्या आता टोमॅटो नाही आहे घरात, म्हणून मी नाही टाकत आहे। तर आता आपण यावरती हळद टाकूयात। थोडासा गरम मसाला, चवीनुसार मीठ, आता हे सर्व आपण घातलं नाही। आता हे झालं की आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं, मी आता बारीक गॅसवर ठेवून देऊ। आता इथे मी ओल्या नारळाचं वाटण टाकते, त्यामध्ये ओलं नारळ, एक मिरची आणि थोडीशी कोथिंबीर टाकली होती मी। तर ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। ते लवकर आली की आपण यामध्ये अंडी टाकूया। मी गॅस स्लो ठेवलेली आहे, आणि एकदा अंडी टाकली ना की हलवायचं नाही रशाला, म्हणून मी मीठसुद्धा आधीच टाकून घेतलं होतं। आता आपल्याला फक्त हे थोडंसं रसं साईडनं असं करायचं आहे, बस। आता यावरती ढाकण देऊयात आपण। आणि आता मी गॅस मीडियम करते। तर आता आपलं 10 मिनटं झालेली आहेत आणि आपलं अंड्याचा रस्सासुद्धा झालेला आहे। कोथिंबीर टाकून घेऊयात, पहिल्यांदा गॅस बंद करून घेऊयात। रेडी टू सर्व। तर आता नंतर मी जेवताना तुम्हाला दाखवते आणि सांगते कसं लागतंय ते। तर गाईज मला आता सलाईन लावलेली आहे, हे बघा, इट्स
असतेच या गावातल्या क्लिनिकमध्ये, कारण की आम्हाला त्याला घेऊन हॉस्पिटलला ॲडमिट नाही होऊ शकत. तर सूरज म्हणाला आत्ता आलं आहे बघायला आणि त्यांनी बघा केळी आले आहेत मला. तर आता वाजलेले आहेत 10. मी घरी गेल्यावर तुम्हाला परत व्हिडिओ करून हे करते. बाय. सूरज आत्ता जेवायला बसलाय. 11:30 वाजलेत. मी आत्ता आली आहे दवाखान्यातून. बिचारा.